तुम्ही सगळे कोणत्या इयत्तांचे विद्यार्थी आहात? आठवी आणि नववी, आणखी दहावीचा सातवीचा असं कोणी आहे नाही आणि नववी. तुम्ही हा जो विषय आहे आजचा आपला, ज्याला सिंधू संस्कृती किंवा सिंधू सरस्वती संस्कृती असं म्हणतात, तो विषय तुम्ही मुळात मला वाटतं इयत्ता सहावी मध्ये वगैरे शिकलेला आहात किंवा तरी, हो ना? गोष्ट अशी आहे की ही संस्कृती जी सापडली तेव्हा तिला सिंधू संस्कृती असं म्हणत असत, कारण त्याची जी बहुतेक सगळी ठिकाणं होती ती सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडली होती. आणि आपल्याला असं लक्षात येईल की जवळजवळ 100 वर्षापूर्वीपर्यंत भारताचा इतिहास हा सम्राट अशोकाच्या पासून सुरू होतो किंवा त्याच्या थोडासा आधीपासून सुरू होतो अशा प्रकारची कल्पना होती. ती कल्पना चूक नव्हती, ती बरोबर होती. आणि त्याच्या आधी मग माणसाची माणसाने पूर्वी लाखो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी केलेली दगडी हत्यारं आपल्याला सापडतात आणि मग त्याच्यानंतर मध्ये काहीच नाही. आणि एकदम सम्राट अशोकापासून किंवा त्याच्या आधीपासून मौर्य राजांपासून नंद राजांपासून भारताच्या इतिहासाला सुरुवात होते अशी कल्पना होती. तर हा जो मधला मोठा खिंडाराचा भाग होता किंवा ही मधली मोठी भेग होती, गॅप होती, ती भरून कशी काढायची? किंवा त्यावेळेला काय होतं भारतामध्ये? पूर्वी वस्ती होती, नंतर वस्ती होती, मध्ये काय होतं? मध्ये काहीच नव्हतं, असं कसं शक्य आहे? तर ती ते जे मोठं खिंडार होतं, ती जी गॅप होती, ती भरून काढण्याचं काम हे या संस्कृतीचा शोधाने लागलं झालं. आता गंमत अशी आहे की ह्याला जरी सिंधू संस्कृती किंवा सरस्वती संस्कृती असं म्हणत असले तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर पुरातत्वाची आर्किओलॉजीची पुस्तकं बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या संस्कृतीचं नाव कायम हडप्पा संस्कृती असं दिलेलं सापडेल. हडप्पा संस्कृती किंवा इंग्लिशमध्ये हडप्पन कल्चर. आता याचं कारण काय? तर याचं कारण असं की ती संस्कृती पहिल्यांदा सापडली ती आज पाकिस्तानमध्ये असलेल्या हडप्पा या गावाला सापडली. मग हे नाव तरी बदलायचं कारण काय? तर पहिल्यांदा असं झालं की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं तसं सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणं सापडली. पण नंतर असं लक्षात आलं की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये पाकिस्तानमध्ये जेवढी ठिकाणं आहेत त्याच्यापेक्षाही जास्त ह्या संस्कृतीची ठिकाणं सध्याच्या भारतामध्ये सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आणि ती किती आहेत? तर पहिल्यांदा असं झालं होतं की 50 ठिकाणं सापडली की जी पाकिस्तानमध्ये सध्याच्या पाकिस्तानमध्ये होती, त्याच्या अगेन्स्ट भारताच्या मध्ये 0 होती, म्हणजे अगदीच एकतर्फी सामना होता. नंतर जेव्हा जास्ती शोध घेतला गेला, पाकिस्तानच्या पुरातत्वज्ञांनी तो घेतला, भारतातल्या पुरातत्वज्ञांनी घेतला, पुरातत्व विभागाने घेतला, तेव्हा असं लक्षात आलं की पाकिस्तानमध्ये सुमारे 150 ठिकाणं आहेत आणि भारतामध्ये जवळजवळ 450 ठिकाणं आहेत. म्हणजे एकदम मॅच फिरलीच. पहिल्या हाफमध्ये काहीतरी 7-0 वगैरे असे गोल व्हावेत आणि नंतरच्या हाफ मध्ये एकदम 15-7 वगैरे असं व्हावं, तसा प्रकार झाला किंवा 7-15 असं व्हावं तसं झालं. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये सुमारे 500 ठिकाणं आहेत या संस्कृतीची आणि भारतामध्ये सरस्वती नदीच्या काठावर किंवा आणखी इतर सगळीकडे मिळून जवळजवळ 1500 ठिकाणं आहेत. 1500 ठिकाणं आहेत, नुसती 1500 ठिकाणं असं नाही, तर ह्या संस्कृतीची जर आपल्याला माहीत असलेली सगळ्यात मोठी जी ठिकाणं आहेत दोन, कुठली? मोहेंजोदडो आणि हडप्पा, ही सगळ्यांना माहिती आहे ऐकून नावं. पण मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन ठिकाणांना पार मागे सोडतील आकाराच्या बाबतीमध्ये अशी दोन मोठी शहरं भारतामध्ये आहेत. आणि त्याच्यापैकी एक आहे राखीगढी, ज्याची बातमी आपण वाचली असेल. यावर्षी तिथं उत्खनन झालं होतं राखीगढी नावाच्या ठिकाणाला. ते राखीगढी आहे हरियाणामध्ये, राखीगढी. आणि दुसरं जे आहे तर ते ठिकाण आहे गुजरातमध्ये, त्याचं नाव आहे धोलावीरा. धोला
वीरा, तर ही दोन ठिकाणं आहेत किशी भारतामध्ये ज्या सगळ्यात मोठ्या साईट्स आहेत. म्हणजे हरप्पा संस्कृतीच्या सगळ्यात मोठ्या दोन साईट्स कुठल्या, तर एकेकाळी असं सांगितलं जात होतं की मोहेंजोदारो आणि हडप्पा. आज विचारलं तर पहिला नंबर लागेल राखीगढीचा, दुसरा नंबर लागेल धोलावीराचा, तिसरा नंबर कदाचित लागेल आणखी कुठल्या तरी ठिकाणाचा, मग केव्हा तरी चौथ्या पाचव्या सातव्या आठव्या नंबरवर केव्हा तरी मोहेंजोदारो आणि हडप्पा येतील. ठीक आहे. मग आता गंमत अशी झाली की भारतामध्ये सरस्वती नदीचा प्रवाह जो मुळात नव्हता त्याचा शोध लागला, मग याला सरस्वती संस्कृती म्हणायचं का? आधी सिंधू संस्कृती म्हणत होते, आता सरस्वती संस्कृती म्हणायचं का? खरं म्हणजे म्हणायला पाहिजे, खरं म्हणजे म्हणायला पाहिजे. परंतु काय झालं की तोपर्यंत पुरातत्व या शास्त्राने स्वतःची भाषा बदलली आणि एखादी संस्कृती ज्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सापडली त्या ठिकाणाचं नाव त्या संस्कृतीला देण्याची पद्धत सुरू झाली. मग जसं तुम्ही इयत्ता सहावीतली तुमची जी काही जी पुस्तकं असतील त्याच्यामध्ये जर बघितलं असेल तर एक जोरवे नावाची संस्कृती ही महाराष्ट्रामध्ये होती. आता जोरवे हे ठिकाण कुठं आहे? जोरवे हे ठिकाण संगमनेर, आजचं जे आहे पुणे नाशिक रस्त्यावरचं संगमनेर हे जे गाव आहे, त्या संगमनेरच्या पूर्वेला 7 किलोमीटरवर असणारं एक छोटस खेड आहे जोरवे. तर त्या जोरवे या ठिकाणी एक अशीच नवीन संस्कृती सापडली. ते गाव अतिशय छोटं आहे, तेव्हाही लहान होतं, आजही एक लहानसं गाव आहे, ते चांगलं गाव आहे पण लहानसं गाव आहे. पण ती संस्कृती त्या जोरव्याच्या नावानी ओळखली जात. मग त्या संस्कृतीची मोठी ठिकाणं इतर आहेत पण ती पहिल्यांदा सापडली जोरव्याला, म्हणून जोरवे संस्कृती. तसं ही संस्कृती पहिल्यांदा सापडली हडप्पाला म्हणून हडप्पा संस्कृती असं झालं. आता ह्या संस्कृतीची सुरुवातीला सापडलेली वैशिष्ट्ये काय होती? मुळात एखादं ज्या वेळेला उत्खनन होतं, एखादं ज्या वेळेला ठिकाण सापडतं, तेव्हा ते कशामुळे सापडतं किंवा ते नक्की काय झालेलं असतं तिथे? तर असं आहे की माणूस एखाद्या ठिकाणी वस्ती करतो, जेव्हा वस्ती केली जाते तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिली जाते की त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे की नाही. अजून तरी सुदैवाने त्या ठिकाणी हवा उपलब्ध आहे की नाही असं बघण्याची वेळ आपल्याला आलेली नाही अजूनपर्यंत. येईल ती, काही दिवसांनी ती येणार आहे ऍक्च्युली, की अहो त्यांच्याकडे हवाच नाहीये, मग कसं जाणार तुम्ही ते राहणार तिथे, असा प्रश्न विचारतील लोक. पण आज तरी तशी वेळ नाहीये. तर पाणी आहे की नाही हे पाहिलं जातं. तर आता समजा एक असं पाण्याचं ठिकाण आहे, समजा एक नदी वगैरे आहे काहीतरी, त्याच्या शेजारी अशी जमीन आहे, मैदान आहे छोटस किंवा काहीतरी, तर काय होतं की माणसं इथे येऊन राहतात, वस्ती करतात, काहीतरी घरं बांधतात, कच्ची पक्की काहीतरी करतात. आता ही जेव्हा वस्ती होते, तेव्हा तिथे त्यांचे अवशेष जे काही असतात ते सगळे पडत असतात, काहीतरी कचरा पडत असतो, काही मृत माणसं असतात त्यांना पुरलं जातं, तिथे त्यांचं दहन होतं, काहीतरी चालू असतं काम सगळं वेगवेगळ्या प्रकारचं. किंवा ते धान्य पिकवतात, त्या धान्याचे रांजण हे तिथे त्या खड्ड्यामध्ये ठेवलेले असतात, घरात ठेवलेले असतात. असे अनेक आपण ज्या घरामध्ये वापरतो त्या सगळ्या वस्तू ह्या शेवटी अखेर जमिनीवरच असतात त्या. एखादा माणूस जरी 10व्या मजल्यावर राहत असला तरी ती जमीन, त्याची जी बिल्डिंग आहे ती जमिनीला चिकटलेली असते, ती काय आधांतरी नसते. सगळ्या गोष्टी जमिनीवर असतात तात्पर्य. आता काय होतं की काही रोगराई आली किंवा दुष्काळ पडला, पूर आला, भूकंप झाला, परवाची दुर्घटना घडली त्या माळीण गावची, तसा वेगळा डोंगरच सरकला, तर काय होतं की ते तर गाव सोडून जातात माणसं किंवा ते गाडलं जातं गाव. मग माणसं गाव सोडून जेव्हा जातात तेव्हा ती तशी घाईमध्ये असतात, ते काही सगळ्या वस्तू उचलून घेऊन जाऊ शकत नाहीत. मग जमिनीत गाडलेलं रांजण काही घेऊन नाही जाऊ शकत कोणी. किंवा घरातली समजा म्हणजे फारशी वापराची नसलेली अशी भांडी वगैरे ती सगळं तिथंच राहतं, मातीची भांडी, चुली, त्याच्यानंतर आणखी काय प्राण्यांची काही काही समजा प्राणी त्यांची हाडं, काही घरातल्या वापराच्या वस्तू, जड जड पाट्या असतात ते वरवंटे, अशा सगळ्या गोष्टी जागेवरच राहतात, त्या तिथेच पडतात. आणि मग काय होतं की या नदीच्या गाळांनी किंवा वाऱ्यांनी जी काही धूळ उडते
त्या सगळ्याने ते असं झाकलं जातं. तिथे एक छोटासा उंचवटा तयार होतो. मग काही दिवसांनी दुसरी माणसं येतात, त्यांना असं वाटतं की अरे हे वस्तीला चांगलं ठिकाण आहे, मग तिथे तिथेच वस्ती करतात. मग परत काही वर्षांनी ती वस्ती मोकळी झाल्यावर तिथे पुन्हा एक थर होतो. मग केव्हा तरी आणखी एक थर होतो, केव्हा तरी आणखी एक थर होतो, आणखी एक थर होतो. असं करत करत तिथे एक मोठा डोंगरच तयार होतो, जवळजवळ टेकडीच तयार होते. त्या टेकडीला म्हणतात पांढरी, कारण ती पांढरट रंगाची दिसते, म्हणून त्याला पांढरी असं म्हणतात. तर ही जी पांढरी असते याच्यामध्ये संस्कृती सापडत असते, ज्याच्यामध्ये काहीतरी जुने खापर हाड किंवा काही वापराच्या वस्तू असे मिळत असतात. आता त्याच्यामध्ये त्यामुळे हरप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये कुठली, आता आपण हरप्पा संस्कृतीकडे येऊ. की जेव्हा केव्हा हडप्पा या गावामध्ये असलेला डोंगर आहे तो खणला गेला 1922 साली, तेव्हा तिथं काय सापडलं आणि तेव्हा ते वेगळं हरप्पा संस्कृती असं वेगळं म्हणण्याचं काय कारण? काही घरं सापडली, काही वेटा सापडल्या असं नुसतं का नाही म्हणले? कारण जे सापडलं ते अत्यंत अद्भुत होतं, अत्यंत अद्भुत होतं. तसं काहीही भारतामध्ये त्यापूर्वी कधीही सापडलेलं नव्हतं. मग ते काय होतं अद्भुत? तर मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत चांगली पक्क्या विटांनी बांधलेली घरं, पक्क्या. आज आपल्याला काही वाटत नाही, आज आपण मुख्य म्हणजे आपण इथं तर शहरातच राहतो आणि त्यामुळे पक्क्या विटांची घरं त्यात काय विशेष आहे आज नाही वाटत आपल्याला की, पण ती सोपी गोष्ट नाही आहे. तर पक्क्या विटांनी बांधलेली घरं, त्याच्यानंतर अत्यंत चांगले नीट आखलेले रस्ते, याचं मात्र पुणेकरांना काहीतरी आश्चर्य वाटायला पाहिजे ऍक्च्युली. आपण पण चांगले आखलेले रस्ते, त्याच्यानंतर अत्यंत चांगली अशी सांडपाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, अतिशय उत्तम अशा प्रकारची कचरा गोळा करण्याची आणि तो हे करण्याची, नष्ट करण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर अतिशय सुबक अशा प्रकारची भांडी, मातीची भांडी, त्याच्यानंतर तांब्याच्या अनेक वस्तू, तांब्याचे दागिने, सोन्याचे दागिने. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दगडाची वजन, दगडाची अशी क्युबिकल आकाराची अशी वजन. अशा आकाराची वजन किंवा अति गोल आकाराची वजन, त्याच्यानंतर दगडाच्या पट्ट्या, आपल्या कंपास बॉक्स मध्ये पट्ट्या असतात तशा प्रकारच्या पट्ट्या मोजण्याच्या, अशा तऱ्हेच्या वस्तू तिथे सापडल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे मातीच्या काही मुद्रा, सील्स मिळाली, त्याच्यावर काही मजकूर होता, हा त्याच्यावर काही मजकूर होता. आणि त्यामुळे हे सगळंच प्रकरण फार अद्भुत होतं. लोकांना वाटलं की अरे हे काहीतरी नवीन सृष्टीच जवळजवळ निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या संस्कृतीला फार महत्व प्राप्त झालं. मग तशा प्रकारच्या गोष्टी आणखी कुठे कुठे सापडत आहेत असं शोधत गेले तर मोहेंजोदडोला सापडल्या, म्हणजे चन्नूदडो नावाची एक दुसरं एक ठिकाण आहे तिथं सापडल्या, एक मेहरगड नावाचं ठिकाण आहे तिथं सापडल्या. असे करत करत ती यादी मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे 50 वर जाऊन पोचली जवळजवळ. आता हे जे रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची खासियत काय होती? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विटांनी, रस्ते विटांचे होते, विटांनी बांधलेले होते. आणि आपल्याला माहिती आहे की विशेषतः गंगेच्या आणि सिंधूच्या मैदानामध्ये असलेली जी माती आहे त्या मातीच्या तयार केलेल्या विट्या अत्यंत पक्क्या असतात, अत्यंत पक्क्या. म्हणजे कुदळ घातली तरी त्या फुटत नाहीत, अतिशय परिश्रम करायला लागतात त्या फोडायला. तर तशा प्रकारच्या विटा ह्या यांनी घडवल्या, त्यांनी ते रस्ते बांधले, घरं बांधली, सगळं काही केलं. आणि रस्ते मुख्य म्हणजे सगळ्यात जो त्यांच्याकडचा रुंद रस्ता होता तो 36 फूट रुंदीचा होता, 36 फूट. मग त्याला मिळणारे इतर जे रस्ते होते, क्रॉस जाणारे रस्ते, ते साधारण 18-20 फुटाचे होते. त्यांना क्रॉस जाणारे रस्ते हे साधारणपणे 10 फुटाचे होते, बारक्या गल्ल्या होत्या म्हणजे. आणि अगदी छोट्या ज्याला बोळ किंवा पायवाट असं म्हणता येईल असे जे रस्ते होते ते साधारणपणे
पाच ते सहा फूट इतक्या रुंदीचे होते आणि हे सगळे रस्ते अत्यंत उत्तम आखलेले उत्तर दक्षिण जाणारे सरळ सोट असे रस्ते होते. दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात काय आली की जशी ही क्यूबच्या आकाराची याची वजन होती तशा यांच्या विटा होत्या आणि त्या विटा एका विशिष्ट पद्धतीने घडवलेल्या अशा विटा होत्या आणि त्याचं सुद्धा माप हे ठरलेलं होतं आणि ते त्याची समजा लांबी चार इतकी असेल तर त्याची रुंदी ही दोन इतकी होती आणि उंची एक इतकी होती. म्हणजे 40 सेंटीमीटर लांबी असेल तर 20 सेंटीमीटर रुंदी होती आणि 10 सेंटीमीटर उंची होती. अशा प्रकारची नीट घडवलेली मापात असलेली वीट आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम बांधकाम नक्की कसं करता येणार आहे ते पक्क ठरवता येतं. नाही तर मला विटेचाच आकार माहिती नाही, मी मला किती विटा लागतील त्याचा अंदाजच करता येणार नाही. त्यामुळे असं नव्हतं, नीट आखीव रेखीव सगळ्या गोष्टी होत्या. मग तसं विटांचं एक आणखी स्टँडर्ड होतं की 30 सेंटीमीटर लांब, 20 सेंटीमीटर रुंद, 10 सेंटीमीटर उंच. म्हणजे चॉईस आहे की तुम्ही 40-20-10ची वीट घ्या किंवा 30-20-10ची घ्या, पण ते दोनच आकार, त्याच्यापेक्षा बाहेर नाही. आणि त्याच्याशिवाय त्यांचे जे भांड्यांचे दोन महत्वाचे प्रकार होते किंवा आकार होते त्याच्यामध्ये अशी थाळी आणि त्या थाळीला खाली असा स्टँड दिलेला. तर हा भांड्याचा आकार भारतात कधीच सापडलेला नव्हता त्याच्या आधी. त्याला म्हणतात डिश ऑन स्टँड, डिश ऑन स्टँड. तर ते डिश ऑन स्टँड त्यापूर्वी कधीच सापडलेली नव्हती, माहितीच नव्हती. आणि तसं एक आणखी भांड होतं जे आपल्याला चित्र त्याचं माहिती आहे आणि ते म्हणजे अशा प्रकारचं मोठं लांबट भांड आणि त्याला खूप भोक अशी पाडलेली अशा प्रकारचं ते भांड, भोकाचं भांड. मग या भांड्याचा नक्की उपयोग काय करत असतील, तर शक्यता अशी आहे की ते त्याच्यामध्ये काहीतरी पदार्थ उकडत असतील, मोदक वगैरे आपण करतो तशा पद्धतीने, किंवा कदाचित मासेमारीसाठी त्याचा उपयोग करत असतील. म्हणजे तो असं पाण्यात बुडवायचा आणि बाहेर काढायचा अशा पद्धतीने. पण हे सगळे अंदाज काही अजून निश्चित झालेले नाही आहेत. एक तर अंदाज असा आहे की ते ड्रेनेजचं, त्यांचं जे ड्रेनेज होतं घरातलं, त्या ड्रेनेजचं आपल्याकडे जाळी असते का नाही मोरीमध्ये, तशा प्रकारची जाळी म्हणून ते वापरत असतील अशा प्रकारचा एक अंदाज आहे. तर वेगवेगळे अंदाज केलेले आहेत. सांगायचा मुद्दा असा की तोपर्यंत भारतामध्ये न सापडलेल्या अशा असंख्य वस्तू या ह्या संस्कृतीमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या होत्या. आणि मग सोन्याचे दागिने होते त्याच्यामध्ये, अशा गोल अशा प्रकारच्या चकत्यांच्या किंवा ज्याला मराठीमध्ये पुतळी असं म्हणतात, त्यामुळे पुतळ्यांच्या माळा, पुतळी पुतळ्या पुतळ्यांच्या माळा. त्याच्यानंतर असे लांबट आकाराचे असे मणी, दगडाचे असे मणी. त्याच्यानंतर आपला खडू असतो तसा एक अतिशय टिकाऊ अशा स्वरूपाचं एक द्रव्य असतं, सोन्याचंच असतं, त्याला म्हणतात स्टिएटाइट. स्टिएटाइट त्या स्टिएटाइटच्या मण्यांच्या माळा अशा अनेक गोष्टी तिथं होत्या. आता ह्या स्टिएटाइटचे मणी छोटे छोटे मणी असतात, आपले महिलांच्या मंगळसूत्राचे मणी जसे असतात तसे असतात, छोटे पण पांढरे मणी असतात आणि ते घडवायला लागतात. तर ते घडवण्याची पद्धत काय होती त्यांची, तर ते स्टिएटाइट आपला चुना असतो त्याचं, जसं आपण मातीचा गणपती तयार करतो तर तसं ते ती जशी माती असते पहिल्यांदा, तर ती माती अशी म्हणजे तो चुना असा घेतात, अशी असा एक बारका दो काय म्हणतात दोरा घेतात आणि त्याच्यावर तो चुना असा असं फिरवतात, तसं कणिक मळल्यासारखं मळून असं असं फिरवतात. म्हणजे मग काय होतं की त्या दोराच्या भोवती त्याची अशी नळी तयार होते. मग तो दोरा उचलतात आणि तो भट्टीत भाजतात, तो भाजला की आतला दोरा जळून जातो आणि हा जो चुना असतो तो पक्का होतो, पांढरा होतो, पक्का होतो आणि मग तो कापला जातो आणि त्याचे मणी तयार केले जातात छोटे छोटे, एवढे एवढे मणी असतात. तर एक लोथल नावाचं ठिकाण आहे जे गुजरातमध्ये आहे, त्या लोथलमध्ये
एक असा मातीचा साधारणपणे एक एवढ्या आकाराचा एक घडा सापडला आणि त्या घड्यामध्ये ते सगळे स्टेटाइटचे मणी भरलेले होते. म्हणून तिथे उत्खनन करणारे मंडळींनी ठरवलं की आपण मोजून काढू किती येते, म्हणजे निश्चित कळेल किती येते. तर त्यांना असं वाटलं की असतील 10-15 हजार, किती असणार आहे. तर त्या घड्यामध्ये तब्बल 1,69,000 एवढे मणी सापडले एवढ्याशा घड्यामध्ये. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एवढ्याशा घड्यामध्ये 1,69,000 मणी असतील तर तो मणी केवढासा बारका असेल, एवढासा असतो. म्हणजे तो करणं किती कौशल्याचं काम असेल थोडक्यात. तर अशा अनेक गोष्टी तिथं सापडल्या पहिल्या टप्प्यामध्ये. आणि मग काय झालं की पुढे ह्या विषयावरचं संशोधन अनेक कारणांमुळे थोडस मागे पडलं. कारण काय असतं, इच्छा आपल्याला संशोधन करण्याची खूप असली तरी इतर सगळ्या गोष्टी त्याला साथ देणाऱ्या असाव्या लागतात, त्या नव्हत्या त्यावेळेला. पहिल्या टप्प्यातलं संशोधन झालं सिंधू संस्कृतीचं, त्याला मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तिथं सापडल्या. आणि त्याच्यानंतर 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. महायुद्ध सुरू झाल्यानंतर युद्धाचंच काम पहिल्या क्रमांकावर करायला पाहिजे ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी, नवीन उत्खनन करणं वगैरे सगळं मागे पडलं. आणि मग 1945 साली पहिल्यांदा दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंधू संस्कृतीच्या शोधाला गती प्राप्त झाली. पण ती गती प्राप्त झाली 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 असं म्हणता म्हणता भारताची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन नवीन देश निर्माण झाले. आता ते जेव्हा निर्माण झाले तेव्हा त्यांचं लक्ष हे आपला देश सगळा नीट निर्माण करण्याकडे, जे शरणार्थी, म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानमधून भारतामध्ये जे शरणार्थी आले होते त्यांचं सगळं पुनर्वसन करण्यामध्ये, भारतातून पाकिस्तानमध्ये जी मंडळी गेली होती त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये, असं सगळं त्यांचं लक्ष हे लागलेलं होतं आणि तणाव होता खूप. त्यामुळे हे काम खूपच मागे पडलं. आणि त्यात एक आणखी गंमत झाली. ऍक्च्युली गंमत काय झाली की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अखंड भारताची राजधानी होती दिल्लीमध्ये आणि पुरातत्व खात्याचं कार्यालय, मुख्य कार्यालय दिल्लीतच होतं. आणि ह्या सगळ्या साईट्स, ही सगळी ठिकाणं जरी पाकिस्तानमध्ये असली तरी त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या वस्तू भारतामध्ये होत्या, सापडलेल्या वस्तू. म्हणजे मोहेंजोदडोला वस्तू सापडली, मोहेंजोदडो पाकिस्तानमध्ये गेलं, पण तिथं सापडलेल्या महत्वाच्या सगळ्या वस्तू दिल्लीमध्ये होत्या नॅशनल म्युझियममध्ये. हडप्पाला वस्तू सापडल्या पण त्या सगळ्या होत्या भारतामध्ये. आणि त्यामुळे एक प्रकारे ते दोन्ही देश नाखुश झाले, भारत काय किंवा पाकिस्तान काय. कारण झालं काय होतं की सिंधू संस्कृतीची सगळी ठिकाणं पाकिस्तानमध्ये गेलेली होती तोपर्यंत माहीत असते, आणि त्या ठिकाणांवर सापडलेल्या सगळ्या वस्तू भारतात आलेल्या होत्या. त्यामुळे आमच्याकडे सिंधू संस्कृतीची ठिकाणं नाहीत म्हणून भारत नाखुश, आणि आमच्याकडच्या ठिकाणांवर सापडलेल्या वस्तू भारतामध्ये आहेत त्या आमच्याकडे नाहीत म्हणून पाकिस्तान नाखुश, अशी परिस्थिती निर्माण झाली. फक्त या परिस्थितीवर त्यांनी मार्ग काढला आणि त्यांनी आपापलं संशोधन चालू ठेवलं. आणि त्याचा परिणाम असं झाला, मी मगाशी तुम्हाला जे आकडे सांगितले की पहिल्यांदा असं माहीत होतं की या संस्कृतीची सुमारे 50 ठिकाणं आहेत ती सगळी पाकिस्तानमध्ये आहेत असं पहिल्यांदा माहीत होतं. आणि मग नंतर असं लक्षात यायला लागलं की अरे पाकिस्तानमध्ये 150 ठिकाणं आहेत तर भारतामध्ये 450 आहेत. पाकिस्तानमध्ये जवळजवळ पुढच्या टप्प्यामध्ये पाकिस्तानमध्ये 500 ठिकाणं आहेत तर भारतामध्ये 1,500 ठिकाणं आहेत असं लक्षात यायला लागलं. आणि त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट झाली. ती गोष्ट अशी की एखादं शहर आहे मोठं समजा, तर नुसतंच शहर आहे, बाकी तिथं काही नाहीये असं नसतं कधीच. असं कधीच नसतं. एखादं शहर आहे तर त्याच्या भोवती अनेक खेडी असतात, वस्त्या असतात, पाड्या असतात, सगळं काही असतं. त्याचं कारण त्या शहरामधली माणसं समजा ते काहीतरी नोकरी धंदा करतायत, काहीतरी कारखान्यामध्ये उत्पादन करतायत वगैरे, सगळं ठीक आहे. पण त्यांना अन्न लागतं ना, ते कोण देणार? अन्न देणारा शेतकरी असतो. तो शेतकरी काही शहरात राहू शकत नाही, त्याचं शेत असतं कुठेतरी लांब, ते खेड्यामध्ये असतं, तिथं तो राहतो. त्यामुळे मग कोणीतरी शेतकरी असतो, कोणीतरी पशुपालक असतो जो दूध पुरवत असतो, मग दूध, दही, लोणी, तूप, अमुक तमुक सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी पुरवणारा कोणीतरी असतो, भाज्या पुरवणारा कोणीतरी असतो. ही सगळी माणसं असावीच लागतात
नुसतं शहर आणि बाकी वाळवंट आहे असं शक्य नाहीये, असं शक्य नाहीये. हा तर तसंच सिंधू संस्कृतीची ही जी मोठी मोठी शहरं होती त्या शहरांच्या बरोबरच तिथे छोटी छोटी खेडी सुद्धा होती, खेडी सुद्धा होती. आणि एक आणखी गोष्ट लक्षात अशी आली की अशी समजूत होती की सिंधू संस्कृती ही अचानक उदयाला आली आणि अचानक संपली असं काही होत नाही, कधीच होत नाही. एखादी बिल्डिंग जशी अशी अरे काल काहीच नव्हतं इथे आणि आज एकदम 10 मजली बिल्डिंग आहे असं शक्य नाहीये. ती हळूहळू बांधली जात असते, पहिली स्लॅब पडते, दुसरी पडते, त्याच्या आधी पाया खोदला जात असतो, अशा अनेक गोष्टी होत असतात. तसं सिंधू संस्कृतीची निर्माण झाली किंवा हरप्पा संस्कृतीची निर्माण झाली ती आधी आधी छोट्या छोट्या खेड्यांची बनलेली होती. मग तिथे काही माणसं शेतकरी होती, काही मातीची भांडी तयार करत होती, कुंभार होते, म्हणजे काही काही पशुपालक होते, काही तांब्याचं काम करणारी मंडळी होती, काही सोन्याचं काम करणारी मंडळी होती, काही मणी घडवणारे लोक होते, असे सगळे हळूहळू हळूहळू तिथे निर्माण झालेले होते. आणि मग काय झालं की जेव्हा त्यांना शेती चांगल्या पद्धतीने करता यायला लागली तेव्हा माणसं इतर उद्योगांमध्ये पडली. मग त्याच्यापैकी काही आता समजा मणी करणारा माणूस आहे तर मी समजा गावात बसून मणी तयार करतोय तर मी मणी किती विकू शकेन गावामध्ये, त्याला मर्यादा आहेत. मग त्याच्यापेक्षा तू बा इथं तुझे मणी सगळे गावातल्या लोकांचे घेऊन झाले तर दुसऱ्या गावाला जा तिथे विक. मग तिथे विकले, मग लक्षात आलं की नाही इकडे मार्केट आहे, मग तिकडे गेला, तिथून आणखी पुढे गेला, मग पुण्याला होता ते पुण्याहून संगमनेरला गेला, तिथून नाशिकला गेला, नाशिकहून धुळ्याला गेला, मुंबईला गेला, सुरतेला गेला, असं करत करत माणूस फिरत आपल्याकडच्या वस्तू विकतो, त्यातून सुरू होतो तो व्यापार. मग तसा व्यापार सुरू झाला. मग तो व्यापार जसा देशामध्ये सुरू झाला या भागामध्ये सुरू झाला तसा तो पार सिंधू संस्कृतीच्या लोकांचा व्यापार हा तिकडे पार इराक पर्यंत सिरिया पर्यंत असं जाऊन पोहोचलेला होता, आजच्या इराक पर्यंत, आजच्या सिरिया पर्यंत. त्यावेळेला त्याचं नाव होतं मेसोपोटेमिया, मेसोपोटेमिया. तर तिथपर्यंत सुरू झाला. मग मोठी शहरं अस्तित्वात आली, मोठी शहरं अस्तित्वात आली, वस्ती वाढायला लागली. मग तसंच व्यापाराचं साधन म्हणून यांची बंदर निर्माण झाली, बंदर जिथं जहाज लागू शकेल असं बंदर. आता सिंधू संस्कृतीच्या काळात काही विमानं नव्हती त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हता, एअरपोर्ट नव्हता त्यांच्याकडे, त्याची जरूर पण नव्हती काही, पण बंदर निर्माण झाली. असं एक अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं बंदर हे लोथल या ठिकाणी सापडलेलं आहे. आता ते काय आहे, ते फार फारच विलक्षण प्रकार तो आहे. आज आपण वाहन असं म्हणलं, बघा फरक काय पडलाय बघा, आज आपण वाहन असं म्हणलं, वाहन असा शब्द उच्चारला, व्हेकल असं म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर निदान दोन चाकी काहीतरी येतं, चार चाकी येतं, काही जे आणखी महत्वाकांक्षी माणसं असतील त्यांच्या डोळ्यासमोर कदाचित 32 चाकाचं ट्रक विक सुद्धा येत असेल मोठ्याच्या मोठा. पण एक 50-100 वर्षापूर्वी वाहन असं म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर घोडा, हत्ती, उंट अशा गोष्टी येत असत, हा ठीक आहे असा फरक पडलाय, किंवा बैलगाडी, टांगा अशा गोष्टी येत असत. तसंच आज आपल्याला जहाज असं म्हटलं की मोठी चांगली ज्याला इंजिन लावलेलं आहे मोठं आणि मोठी धुराडी आहे त्यांना त्यातून ते धूर सोडत 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 चाललंय वगैरे असं चित्र दिसत. पण पूर्वी जहाज असं म्हटलं की त्याचा अर्थ एक खूप मोठ्या आकाराची पण होडी जी कदाचित वल्ह्यांनी वलवली जाईल किंवा जिला शिड असतील आणि ती वाऱ्याच्या जोरावर चालेल किंवा दोन्ही गोष्टी नसतील. आता अशी जी होडी असते किंवा असं जे मोठं जहाज असतं त्या जहाजाला ते किती किती खोल असतं, त्याची उंची किती असते त्या जहाजाची, तर फार तर 12 फूट असते, त्याच्यापेक्षा जास्ती असू शकत नाही. त्याची लांबी किती असते, 50-100 फूट असते फार तर, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. तर आता आणि ती जहाज पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊ शकतील एवढ्या साधारणपणे वजनाची असतात. तर काय झालं होतं, हे जे ठिकाण आहे त्या आता आपण ते दृश्य असं वरून बघतोय अशी तुम्ही कल्पना करा. तर अशी एक नदी होती, ह्या इकडे समुद्र, अशी नदी आहे,
आणि त्या नदीला मिळणारी इकडून येणारी एक अशी उपनदी आहे. ठीक आहे, तर या मंडळींनी काय केलं, यांनी या ठिकाणी अशी एक जागा हेरली की जिथे त्यांना जहाज उभी करण्याची सोय करता येईल. अशी मध्येच प्रत्यक्षात इथं जमीन आहे, नदी तिकडे आहे, उपनदी इकडे आहे, इथं जागा हेरली. आणि गणित काय केलं की ह्या समुद्राचं जे भरतीचं पाणी आहे ते इथून वर जात असं, ते इथून साधारणपणे इथपर्यंत येत असं गणित केलं. समुद्राचं भरतीचं पाणी, आपला आता मध्यंतरी मुंबईमध्ये बराच पाऊस पडला आणि वादळ वगैरे झालं होतं तेव्हा मोठ्या उसळलेल्या लाटा बघितल्या होत्या. त्या लाटा का उसळल्या, कारण तिथं किनारा संपलेला होता, तटबंदी होती म्हणून. पण तटबंदी नसती ते तसंच, समजा एखादी नदी असती तर पाणी आत शिरलं असतं तिथून. तसं या नदीमध्ये पाणी आत शिरतं आणि ही जागा सेफ आहे, इथं काही पाणी प्रत्यक्षात येत नाही कधी. मग त्यांनी काय केलं की इथून एक प्रवाह हा एका ओढ्याच्या मार्फत येत होता, त्याचा वापर त्यांनी केला आणि एक्स्ट्रा पाणी बाहेर सोडण्याची सोय निर्माण केली. ठीक आहे, आणि मग त्यामुळे जहाज ह्या भरतीच्या पाण्याबरोबर इथं आत यायची, इथं त्यात काही वस्तू काढायच्या घालायच्या जे काही करायचं असेल ते सगळं करायचं आणि त्यानंतर ओहटीच्या किंवा पुढच्या भरतीच्या पाण्याबरोबर ते जहाज पुन्हा या मार्गाने समुद्रामध्ये जायचं. मधल्या काळामध्ये त्या बंदरामध्ये किंवा गोदीमध्ये मुक्काम आला असायचा. अशी एक अत्यंत विलक्षण यंत्रणा त्यांनी निर्माण केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जवळजवळ 350 फूट बाय जवळजवळ 200 फूट किंवा अशा मापाची, मोठ्या मापाची ही गोदी ही त्यांनी संपूर्णपणे विटांनी बांधून काढली. विटांनी, आज आपण अशा बातम्या वाचतो पेपरला की अमक्या ठिकाणची टाकी गळतीये, तमकी टाकी फुटली, महापालिकेची पाईपलाईनच फुटली वगैरे, असं काहीतरी आपण सारख्या विचित्र विचित्र बातम्या वाचत असतो. पण या गोदीमध्ये मुद्दाम पाणी भरून बघितलं आणि लक्षात असं आलं की ती आजही गळत नाही. आता ती बांधून जवळजवळ 4,500 वर्ष झाली. तुम्ही जन्माला आलात केव्हा तरी 10, 11, 12, 14 वर्षांपूर्वी केव्हा तरी, तर 4,500 भागिले तुमचं आयुष्य एवढं करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो काळ केवढा प्रचंड आहे. एवढ्या वर्षांपूर्वी निर्माण झालेली ती गोदी, तिच्यातून आजही पाणी गळून बाहेर जात नाही. कारण काय? त्याचं कारण त्यांनी विटा अत्यंत उत्तम केल्या होत्या हे तर आहेच, पण त्याचबरोबर त्याच्यासाठी मध्ये विटांमध्ये भरलेला जो चुना होता त्या चुन्यामध्ये जिप्सम नावाचा एक पदार्थ घातलेला होता. जिप्सम, तर चुना आणि जिप्सम याचं हे जे मिश्रण त्यांनी केलेलं होतं त्यामुळे ते इतकं पक्क झालं होतं की त्याला काही होत नाही. जसं जंजिऱ्याच्या, मुरुड जंजिऱ्याचा जो किल्ला आहे त्या जंजिऱ्याच्या किल्ल्यामध्ये गंमत अशी झाली की लाटा येऊन येऊन तिथला दगड झिजून गेलाय पण चुना जागेवर शिल्लक आहे अजून तुला, असं आपल्याला दिसत तिथे. तर त्याचं कारण ते की तो इतका पक्का केलेला आहे की तो अत्यंत व्यवस्थित राहिला. सांगायचं तात्पर्य काय की यांनी ते तंत्र आत्मसात केलेलं होत. तशाच प्रकारे आपल्याला आता मोहेंजोदडोच्या साईटवर एक स्नानगृह नावाची एक वास्तू आपल्याला माहिती आहे, बाथ, द ग्रेट बाथ असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, स्नानगृह. तर ते स्नानगृह असंच ते त्या जिप्सम घातलेल्या चुन्यानी आणि विटांनी बांधलेलं आहे. त्याच्याही मध्ये पावसाचं पाणी भरतं पण ते पाणी आज सुद्धा ते वाळून जातं उन्हामुळे, परंतु ते गळून जात नाही. वाळून जातं पण गळून जात नाही. तसं या गोदीमधलं पाणी वाळून जातं पण गळून जात नाही असं आपल्याला सापडतं. आणि ही फार महत्वाची गोष्ट त्यांनी त्या काळामध्ये साधली होती असं आपल्याला दिसत. मग तशीच त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेली बांधलेली धान्याची कोठारं मिळतात.
ती कोठार उपलब्ध आहेत ती सुद्धा बांधणं काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यांची रचना अशी केली आहे की धान्याच्या प्रत्येक पोत्यापर्यंत किंवा प्रत्येक विभागापर्यंत स्वतंत्रपणे माणसाला जाता येईल अशी रचना केली. असे ओटे बांधलेत ज्याच्यावर सगळ्या बाजूंनी पोती रस्ता येतील, मध्ये इतर काही रस्ता येईल आणखी. पण धान्याच्या दुसऱ्या पोत्यावर पाय देऊन गेलो असं नाही करायला, कारण ते धान्याचं पोतं उचलायला आलेला माणूस त्याचे पाय समजा तो बाहेरून पावसातून आला असेल तर ओले असणार, तो धान्याच्या पोत्यावर त्याने पाय ठेवला की तिथे पाणी लागणार त्या पोत्याला, मग ते सगळं धान्य नासायला सुरुवात होईल लगेच. तर नाहीच, असं काही नाहीच. रचना अशी केली होती, ओटे बांधलेले होते, अशी झिगझॅग रचना केली होती अशी, ज्यामुळे प्रत्येक पोत्यापर्यंत स्वतंत्रपणे माणूस पोहोचू शकेल, ते उतरू शकेल, ठेवू शकेल अशी रचना केली होती. फार विलक्षण रचना आहे. ठीक आहे, तशाच प्रकारे त्यांनी जी ड्रेनेजची व्यवस्था केली होती ती अशीच विलक्षण व्यवस्था आहे, त्यातून पाणी गळत नाही अजिबात. आणि मग घरातून काढलेलं छोटं ड्रेनेज ते गल्लीमध्ये जातं, त्या गल्लीतून ते रस्त्यावर मोठ्या रस्त्यावर येतं, मोठ्या रस्त्यावरून ते नदीमध्ये बरंच खाली पलीकडे सोडलं जातं. आता त्यावेळेच्या ड्रेनेजमध्ये काही रसायनं नसायची. आजच्या महत्वाचा ड्रेनेजचा प्रश्न म्हणजे रसायनं असतात आपल्या सगळ्या कारखान्यांची याची, अशी रसायनं असतात. किंवा आपण रोज साधा डिटर्जंट साबण वापरतो कपडे धुण्यासाठी, समजा पावडर वापरतो, डिटर्जंट पावडर वापरतो कपडे धुण्यासाठी, अंगाचा साबण वापरतो अंघोळीसाठी, असे काही कुठल्या गोष्टी ती मंडळी वापरत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रसायनं असतात, ती काही रसायनं त्यावेळेस नदीत पडण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे ते तेवढं चालत होत. तर अशी एक विलक्षण संस्कृती ही या मंडळींनी उभी केली. आता काय झालं, मी तुम्हाला सांगितलं तसं मगाशी की ती छोट्या छोट्या खेड्यांची संस्कृती होती, तिच्यातून हळूहळू विकसित होत 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 त्याची मोठी शहरं झाली. मोठी शहरं झाल्याच्या नंतर त्या शहरांमध्ये वाढ होत होती, त्यांच्या संख्येमध्ये वाढ होत होती, या संस्कृतीच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होत होती. आपल्याला पहिल्यांदा असं माहिती होतं की ती संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये तिकडे पाकिस्तानमध्ये फक्त आहे. नंतर असं लक्षात आलं की नाही, त्याचा थोडासा भाग भारतामध्ये पंजाबमध्ये पण आहे. मग असं लक्षात आलं की नाही, हरियाणामध्ये पण आहे. मग लक्षात आलं राजस्थानमध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे. मग असं लक्षात यायला लागलं की अरे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुद्धा आहे, मध्य प्रदेशच्या वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मध्य भागात पण आहे. आणि आता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधू संस्कृतीचे अवशेष जिथे सापडतात अशी जी दक्षिणेकडची सगळ्यात महत्वाची साईट आहे, महत्वाचं ठिकाण आहे, ते तर महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या काठावर आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे दायमाबाद. दायमाबाद हे ठिकाण कुठे आहे एक्झॅक्टली अगदी पक्क सांगता येतं. तुम्ही जर कोणी दौंडहून मनमाडला रेल्वेने गेलेला असाल, जर कधी दिल्लीला, भोपाळला, भुसावळला, जळगावला असे कधी गेला असाल, मनमाडला गेला असाल, तर दौंड ते मनमाड ही जी रेल्वे लाईन आहे ती ज्या ठिकाणी प्रवरा नदी ओलांडते तिथे दायमाबाद आहे, बरोबर तिथे. म्हणजे मगाशी जे आपण संगमनेर पाहिलं, पुण्यापासून उत्तरेला साधारणपणे 140 किलोमीटरवर असलेलं ठिकाण संगमनेर, त्या संगमनेरच्या पूर्वेला साधारणपणे 30 किलोमीटरवरती दायमाबाद आहे. इथपर्यंत आपल्या समोर उत्तरेला थोड्याच अंतरावर इथपर्यंत सिंधू संस्कृतीचा हा वारसा आपल्याला आल्याचं सापडतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तर एवढी प्रचंड व्यापक संस्कृती.